भारत देश हा 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना सध्याच्या युगात मात्र जत शहरातील एका मध्यवस्तीत राहणाऱ्या गोंधळी समाजाला कुटुंबाला पैशाच्या व्यवहारातून जात पंचायतीनं एका कुटुंबास जातीतून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे। याबाबत संबंधित कुटुंबानं लेखी तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे केली आहे असं सुभाष वाघमोडे यांनी सांगितलं आहे आणि न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। सुभाष राजू वाघमोडे राहणार जत गोंधळी समाज शंकर कॉलनी उमरण रोड। मला फोन करून बोलून घेतले मंदिरापाशी सुभाषजी पैशाचं काय झालं ये म्हणून मी गेलो। गेल्यावर मला काय म्हणले सुभाषच्या पैशाचं काय करतो 200 मला बोलले त्यांनी। मी म्हटलं मुदत द्या मला तुम्ही आमचे देव लोक आहे तुम्ही मुदत द्या मला। त्यांनी काय म्हणले आजचे आज पैसे होत असले तर बघ नाहीतर तुला जातीतनं बाहेर टाकण्यात येईल। मी काय म्हणलो त्या व्यक्तीला हे कोरोनाचं हे लॉकडाऊन वगैरे पडले मला 6 महिन्याची मुदत द्या 6 महिन्यात मी द्यायची व्यवस्था तुम्हाला करतो देणार आहे। मग त्यांनी म्हणल्यावर मला काय म्हणले तुझी वेळ संपली तुझ्यावर जातीचा बाहेर टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। मग मी म्हणलो असं झालं तर चालतंय का तुम्हाला पडतंय का बघा नाही आम्ही तुला निर्णय घेतलेले खरे आता निर्णय तुझं फिक्स झालं। मग मी म्हणलो एवढंच चालतंय का जातीचं आणि असं पैशाचं जातीचा काय संबंध आहे का। त्या टायमाला काय म्हणले नाही संबंध आहे। मग मी विचारलो त्यांना बघा काहीतरी करून मला अनेकदा 6 महिन्याची मुदत द्या म्हणल्यावर त्यांनी काय म्हणले नाही म्हणे मी मुदत तुला देणार नाही। परत काय म्हणले मी विचारलो त्यांना बघा तरी पण बघा नाही तुला जातीतनं बाहेर टाकलेलं आहे तुला काय करायचं असलं कुठं पण जाऊन तू काही करू शकतोच आम्ही तुला जातीतनं बाहेर टाकले। मग मी म्हणलो एवढ्यावरनं झालं का तरी पण विचारलो त्यांना तू समाजात कुणावर बोलायचं नाही कुणाचे कार्यक्रम असले मरणी धरणी चांगलं वाईट काही असलं तर तिथं यायचं नाही आणि तुला येऊ पण देणार नाही आलं तर हे मला म्हणले। मी काल जाऊन SP ऑफिसला अर्ज दिला तिथून जत देवाशपील दिला पोलीस स्टेशनला दिला प्रांत ऑफिसला दिला आणि तहसीलदार ऑफिसला दिला।